हरिओम श्रीराम अंबज्ञ माझं नाव शिरीष कुमार बळवंत देशमाने उपासना केंद्र उत्तूर तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर बापूंच्या सेवा आणि भक्तिकार्यात मी एकोणीसशे सध अठ्ठ्याण्णव ते दोन हजार सालापासून जायला लागलो गडिलेज उत्तूर असं आणि नित्यनियमानं बापूंची प्रवचनं ऐकणं आणि मिळेल तेवढं वाचन करणं समजून घेणं आणि त्याप्रमाणे आचरण करणं ह्याच्यावरती थोडासा भर दिला होता आणि जसं जसं ते प्रवचनात यायचं बापूंच्या त्या प्रवचनातून ऐकून जीवनातले काही वेगवेगळे प्रसंग हाताळण्याची एक बापूंनी दिलेली बापूंच्या कृपाशीर्वादाने एक वेगळीच अशी एक म मार्गदर्शनाची दिशा ती मला समजली होती समजत होती अजूनही समजायची आहे भरपूर पुढं पण वेळ अशी होती बरीच वर्षापूर्वीचा एक विषय होता आम्ही जिथं राहतोय घराच्या शेजारी जागा खरेदी केलेली होती आणि खरेदी केलेल्या जागेमध्ये त्यावेळी एकत्र कुटुंब पुढारी म्हणून त्या एका भावाने ते खरेदीपत्र पूर्ण केलेलं होतं आणि हे सगळं होत असताना दुसरा एक दुसरी त्या जागेच्या मालक म्हणून सैन्यात काम करत असणारे एक त्याच्या त्यावेळी होते आता ते नाही आहेत आहेत तर काय झालं झालं की को ते यायचे आम्हाला म्हणायचे की माझी सई त्याच्यामध्ये नाही आहे तर वकिलांच्या आणि आमच्या केस चालवण्याच्या पद्धतीप्रमाणे ते आमची बाजू बरोबर आमच्या वकिलांनी मांडली होती आणि पर्यायानं आम्ही काय अगोदर कोर्टात गेलो नव्हतो दावा हा केला होता त्यांनीच केला होता शेजारच्या त्या दिलेल्या खरेदी दिलेल्यातल्या एका भावानं आणि ते सैन्यातून रिटायर होऊन आलेले होते मग आमचे वकील काय म्हटले की याच्यात काळजी करण्यासारखं काही नाही आणि तुम्ही केलेलं आहे ते सगळं बरोबर आहे मग त्या ते मध्ये आधी कोर्टात केस असून सुद्धा आधीमध्ये येऊन जरासं वाद वगैरे घालायचे आणि मी आपलं कोर्टात गेलो की बाहेर बसून मग अन्निक वाचायचं किंवा रामरक्षा असो किंवा हनुमानच्या म्हणजे बापूंचं स्मरण करायचं आणि विनाकारण हा त्रास नको आहे त्यांना पण नको आणि आम्हाला नको आणि याच्यातून चांगला मार्ग निघावा बापूराया हे मी सारखं म्हणत होतो को वकिलाने आमच्या माझ्या भावांच्याकडे तक्रार काय केली की भाऊ तुम्ही पाठवता याला कारण मीच त्याच्यामध्ये वटमुक्त्यार होतं आणि माझ्या भावांचं वगैरे असं आणि ते कोर्टाच्या दारात काहीतरी वाचत बसतात ते बापूंचं काहीतरी काढून आणि हे काय मला बरोबर वाटत नाही आणि मला ते एक दोन चार वेळा त्यांनी सांगितलं असणार माझ्या धाकट्या भावानं ते मला म्हटले अरे कोर्टाच्या दारात जाऊन ते वाचन काय करत बसतोच ते बापूंचं आणि हे काय आपल्या वकिलांना काय आवडलेलं नाही तर म्हटलं ठीक आहे वकिलांना आवडलं नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे मला माझ्या बापूवर विश्वास आहे आणि मी वाचणारच मग काय झालं की दरम्यानच्या दोन चार तारखामध्ये ते समोरच्या ते ज्यांनी दावा केलेला होता त्यांनी तो दावा विड्रॉल केला आता विड्रॉल केल्यावर विषय संपला म्हणजे दावाच काढून घेतला की त्यांच्या ते लक्षात आलं की हेही केस त्यांच्या बाजूने निकाल लागणार नाही आता याच्यामध्ये नंतर बराच काळ गेला आणि परत वकिलांच्याकडे दुसऱ्या कामासाठी मला जायला लागलं तेच वकील मला म्हटले त्या बापूंच्या संदर्भात मला जरा समजून घ्यायचं आहे मला जरा ती गोडी लागलेली आहे आणि बापूंच्याबद्दलचं सा मलाही सांगत जावं जरा आणि आता तर ते म्हणजे माझ्याकडनं बापूंच्याबद्दल समजून घेतात ऐकतात म्हणजे कसं आहे की आप आपला विश्वास एकदा बसला आपल्या सद्गुरूवर की तो आपण एक विश्वास असावा पुरता करता हरता गुरु यायचा तसं आपण विश्वासानं आपण जे निवडलेलं हे आहे बापूंचे चरण आपण स्मरत राहायचं आणि त्या संदर्भातलं वाचन करत राहायचं हरिओम श्रीराम अंबज्ञा